आज पंधरा ऑक्टोंबर दोन हजार एकोणीस आणि आजच्या दिवसाचं एक वैशिष्ट्य काय आहे बघा की आपल्या दृष्टिकोनातून म्हणजे प्रत्येक भारतीय विद्यार्थी जे आहे स्टुडंटच्या दृष्टिकोनातून एक असाधारण्य व्यक्तिमत्व जे आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सर यांची आज जयंती राहते बघा तर पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी यांचा जन्म झालेला होता आता कलाम सरांच्या विषयी सांगायचं म्हटलं तर खूप मोठासा त्यांचा जीवनपट आहे पण तो पूर्ण उलगडू शकत नाही आहे कारण प्रत्येक जीवनपटाच्या प्रत्येक टप्प्यावरती त्यांनी त्यांनी जी कामं केलेली आहेत त्यांनी जे सक्सेस मिळवलेलं आहे ते खूप मोठं आहे फक्त ते करत असताना त्यांनी एक फक्त सांगितलेलं आहे कलाम सरांच्या म्हणजे मी खूप असं सांगू शकतो त्यांच्याविषयी कारण त्यांच्याविषयी खूप वाचन केलेलं आहे पण त्यांच्याविषयी एकच मुद्दा मला खूप छान वाटतो बघा की ज्या वेळेला हिंदुस्तान एरोनॉटिकल इंजिनिअरिंगची जी काही हालची जी कंपनी आहे लिमिटेड तर हालचा इंटरव्ह्यू देण्यासाठी कलाम सर गेले होते त्यावेळेला इंटरव्ह्यूला गेले इंटरव्ह्यू दिला आणि इंटरव्ह्यू देऊन नंतर परत आल्यानंतर ज्या त्यांना समजलं की त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे त्यावेळेला ती व्यक्ती खचून गेली नाहीये त्यांनी मनामध्ये एक गोष्ट ठरवली की जर आज माझं इथं सिलेक्शन झालं नसेल जर आज माझी इथं निवड झाली नसेल तर माझ्यासाठी याच्यापेक्षा पण मोठं काहीतरी असणार आहे असं त्यांनी ठरवलं म्हणजे त्या सिलेक्शनमध्ये म्हणजे त्यांना जे डिस्कॉलिफाय केलं त्या डिस्क्लिफिकेशनमधून त्यांनी नकारात्मक बाजूने विचार न करता होकारात्मक पॉझिटिव्ह बाजूने विचार केला आणि त्याच हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड कंपनीचं जे काही मेन असतात ते कुणाच्या हातात असते ती कंपनी तर सरकारच्या हातात असते कारण भारत सरकारची ती कंपनी आहे आणि भारत सरकारचा जो काही मेन असतो तो भारताचे राष्ट्रपती असतात की जी व्यक्ती दोन हजार दोन ते दोन हजार सातच्या कार्यकाळामध्ये भारताची राष्ट्रपती बनली म्हणजे एक गोष्ट समजून घ्या मित्रांनो जर तुम्ही जे करताय ते करत असताना तुमच्या आयुष्यामध्ये अपयश आलं त्या गोष्टी जर तुम्हाला भेटल्या नाहीये तर त्याच्यातून खचून जायचं नाहीये कारण जर तुमचं सिलेक्शन झालं नाही याचा अर्थ याच्यापेक्षा काहीतरी मोठं असू शकतं असं मनाला सांगायचं आणि पॉझिटिव्ह विचार करूनच पुढे जायचं आहे की जे कलाम सरांनी केले ज्या हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेड कंपनीमध्ये ते रिटायर होईपर्यंत ऍट एक डायरेक्टर पोस्टपर्यंत गेले असते तिथं सिलेक्शन झाले असते तर पण त्यांचं तिथं सिलेक्शन न झाल्यामुळे ते भारताचे राष्ट्रपती बनले ते डीआरडीओचे हेड बनले ते इस्रोचे हेड बनले म्हणजे हा आपल्यासाठी एक वेगळा जीवनपट आहे आणि हा जीवनपट आपल्याला इन्स्पिरेशन देत आहे आणि इन्स्पिरेशनमध्ये एकच मुद्दा आहे की अपयशातून खचून जायचं नाहीये तर त्या अपयशाची एक पॉझिटिव्ह बाजू आपल्याला बघायची आहे आणि ती तुम्ही सर्वांनी बघितली पाहिजे आपलं फक्त एक काम असतं की न थांबता न टेन्शन घेता न स्ट्रेस घेता आपलं जे कर्तव्य आहे आपल्या अभ्यासाचं कर्तव्य आहे आपल्या अभ्यासाची जी, जी प्रामाणिकपणा जो आहे तो प्रामाणिकपणा पाळणे हेच आपलं काय सर्वात मोठं कन्सिस्टन्सी ठेवण्याचं टार्गेट असणं गरजेचं आहे की जे कलाम सरांनी आपल्यापर्यंत सांगितलेलं आहे सो so, सल्यूट अशा व्यक्तीला की ज्या व्यक्तीनं आपल्यासारख्यांना जे इन्स्पिरेशन दिलेलं आहे फक्त एकच गोष्ट आहे की आपण त्यांना मिस करत आहे का मिस करत आहे कारण त्यांच्या कार्याचा जो आढावा घेत असताना त्यांनी जे दिलेली प्रेरणादायी जी काही गोष्टी असतील त्या बघत असताना कुठेतरी वाटतं की ही व्यक्ती जर असती तर कुठेतरी आपल्याला एक आत्मिक समाधान लाभलं असतं पण ठीक आहे ओके म्हणजे जगामध्ये जन्माला आल्यानंतर कधीतरी जावंच लागतं तुम्हालाही जायचं आहे मलाही जायचं आहे बट जात असताना अशा प्रकारचं आपलं पाठीमागे नाव निघलं पाहिजे अशा पद्धतीनंच गेलं पाहिजे ही जी स्माईल आहे ना या स्माईलची किंमत फाईव्ह ट्रिलियन डॉलर आहे मित्रांनो म्हणजे मी फायव्ह ट्रिलियन डॉलर काय म्हणतोय कारण फायव्ह ट्रिलियन डॉलरची किंमत म्हणजे आज भारताची अर्थव्यवस्था एवढी नाही आहे फाईव्ह ट्रिलियन डॉलरपेक्षा पण जास्त मी म्हणेन कारण याची किंमतच करू शकत नाहीये बट पैशातूनच मोजली तर अबाव फाईव्ह ट्रिलियन डॉलर काय याची किंमत आहे ठीक आहे तर चला आपण आजच्या लेक्चरला करंट अफेअरला चालू करणार आहे मी विजय कदम आपल्या सर्वांचं टू इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करीत आहे आज आपण डेली करंट अफेअर्स आणि जीईएस बघणार आहोत कधीच आहे तर चौदा ऑक्टोबर आणि पंधरा ऑक्टोबरचा एकत्रित बघणार आहोत ठीक आहे थोडे दोन दिवस बिझी असल्यामुळे लेक्चर अपलोड करता आली नाहीये इट्स ओके नो no प्रॉब्लेम पण आता लेक्चर अपलोड करत आहे तर आपण चौदा ऑक्टोबर आणि पंधरा ऑक्टोबरचे करंट अफेअर्स बघणार आहोत ठीक आहे चला चालू करूया आजचं चा। कलाम सरांच्या विषयी बघा ए टू जेड माहिती जे की आपल्याला माहिती असणं गरजेचंच आहे आणि परीक्षेला विचारली पण जाऊ शकते मिसाईल मॅन म्हटलं जातं कलाम सरांना डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सरांना मिसाईल मॅन का म्हटलं जातं तर जे काही अग्नि मिसाईल जे आहे हे अग्नि मिसाईल करण्यासाठी त्यांचा सर्वात महत्वाचा रोल आहे त्यामुळे त्यांना मिसाईल मॅन हे नाव देण्यात आलेलं आहे पंधरा ऑक्टोंबर एकोणीसशे एकतीस रोजी त्यांचा जन्म झाला जन्म कुठे झाला तर तमिळनाडूमधील रामेश्वरम या ठिकाणी जन्म झाला बघा सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेली ही हे व्यक्तिमत्व की ज्या वेळा ते या आपल्या या पृथ्वी तलावरून जात असताना सर्वसामान्यातून असामान्य व्यक्तिमत्व बनून गेले म्हणजे आपण पण अशा पद्धतीची प्रेरणा घेऊन काहीतरी करणं काय गरजेचं आहे ओके पंधरा ऑक्टोबर हा महाराष्ट्रामध्ये वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो नेक्स्ट अबुल पाकिर जनुल अब्दुल कलाम असं त्यांचं पूर्ण नाव आहे अठ्ठ्याऐंशी त्यांची काय तर ही जयंती आहे डीआरडीओ आणि इस्रोचे प्रमुखपणे त्यांनी काम केलेले आहे भारताचे अकरावे राष्ट्रपती होते बघा कलाम सर दोन हजार दोन ते दोन हजार सात या कार्यकाळामध्ये त्यांना भेटलेले पुरस्कार बघा एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये पद्मभूषण पुरस्कार त्यांना भेटला एकोणीसशे नव्वद मध्ये पद्मविभूषण पुरस्कार त्यांना भेटलेला आहे एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये भारतरत्न पुरस्कार भेटलेला आहे त्याचबरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार एकोणीसशे सत्त्याण्णवचाही त्यांना भेटलेला आहे ब्राऊनचा पुरस्कार जो आहे दोन हजार एकचा चा हाही ब्राऊन पुरस्कार त्यांना दोन हजार एकला ला भेटलेला आहे आणि असे बरेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार कलाम सरांना भेटलेले आहेत त्यांनी केलेल्या कार्याच्या आढावाच्या बेसिसवरती देण्यात आलेली आहे एक गोष्ट मित्रांनो सांगू का एवढं मोठं व्यक्तिमत्व असून त्या व्यक्तिमत्वाच्या नावावरती एक इंच पण जमीन नाहीये म्हणजे आपण बघा जमिनीसाठी खूप वाद करतात तर एका एक इंचसाठी एकमेकांना मारायला पण कमी करत नाहीये पण एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाच्या नावावरती साधी एक इंच पण जमीन नाहीये आणि त्यांच्या सरकारच्या मार्फत जे काही राष्ट्रपतींना जे मिळतं म्हणजे घर वगैरे आहे ते घर त्यांनी काय केलेलं आहे तर पुस्तकालय त्याचबरोबर लायब्ररी म्हणून चालू केलेले आहेत होतं म्हणजे एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे मित्रांनो म्हणजे मी यांचं कंपॅरिजन कोणाशी करूच शकत नाहीये इवन दो यांच्यासारखं व्यक्तिमत्व घडेल असं पण मी म्हणणार नाहीये नकाच्या त्यांच्या नकाच्या लेवलचं बनू शकतं पण पूर्ण कलाम सर बनू शकत नाही आहे पूर्ण स्वामी विवेकानंद कोणी बनू शकत नाहीये ठीक आहे तर अशा व्यक्तींच्या कार्याला सल्यूट आहे आणि यांच्याकडूनच आपण इन्स्पिरेशन घ्यायचं असतं आता महत्वाची पुस्तकं आहे कोणती कोणती -कौन्� आहेत बघा त्यांची इग्नायटेड माइंड आहे इंडिया ट्वेंटी ट्वेंटी आहे इंडिया माय ड्रीम आहे एनविजिंग अँड एम्पॉवरिंग नेशन हे त्यांचं पुस्तक आहे विंग्ज ऑफ फायर आहे सायंटिस्ट टू प्रेसिडेंट आहे टर्निंग पॉइंट आहे टार्गेट थ्री मिलियन देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर ही त्यांची पुस्तकं झाली बघा महत्वाची पुस्तकं आहेत अठ्ठेचाळीस विश्वविद्यापीठाच्या मार्फत त्यांना डॉक्टरेट ही पदवी देण्यात आलेली आहे मानद पदवी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर प्रोजेक्ट पोखरणचा जो सेकंड होता पोखरण सेकंड एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये या प्रोजेक्टचे चीफ प्रोजेक्ट कॉर्डिनेटर म्हणून त्यांनी काय केलं होतं तर काम केलेलं होतं एकोणीशे अठ्ठ्याण्णवचा सा पोखरण चाचणी सेकंड झाली होती बघा कुठे झाली होती तर राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी झालेली होती त्याचबरोबर त्यांनी काय केले के की डॉक्टर सोमा राजू यांच्याबरोबर स्टेंट स्टेंट आहे बघा म्हणजे जी काही बायपास सर्जरी केली जाते या बायपास सर्जरीमध्ये अँजिओप्लास्टी करतात त्यावेळेला अँजिओप्लास्टीच्या मध्ये एक स्टेंट वापरली जाते स्प्रिंग वापरली जाते तर ही स्प्रिंग या डॉक्टर सोमा राजू आणि कलाम सरांनी एकत्र येऊन तयार केलेली आहे म्हणून त्या स्टेंटला काय नाव देण्यात आलेलं आहे बघा कलाम राजू स्टेंट असं नाव देण्यात आलेलं आहे बघा आणि आणखी एक महत्वाची गोष्ट बघा त्यांच्या बाबतीमध्ये सव्वीस मेला त्यांनी स्वित्झरलँड या देशाला व्हिजिट दिली होती म्हणून या मध्ये सव्वीस मे हा विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो मित्रांनो खूप मोठी गोष्ट आहे ही ही काय तर खूप मोठी गोष्ट आहे सल्यूट असा व्यक्तींच्यासाठी खरंच सल्यूट आहे ठीक आहे चला आपण नेक्स्ट पॉईंट बघू आपल्या करंट अफेअरच्या बाबतीमध्ये हेच इन्स्पिरेशन आहे हेच इन्स्पिरेशन घेऊन तुम्हाला काम करायचा अभ्यास करायचा आहे सेकंड पॉईंट जो आहे तो भारतीय नौदलाचा पहिला प्रशिक्षण ताफा जो तो कौन्ते कौन्ते आहे तो टांझानियाला गेलेला आहे टांझानिया कोणत्या देश कोणत्या खंडामध्ये तर आफ्रिका खंडामध्ये आहे तर या टांझानियाबरोबर आपलं अॅग्रीमेंट झालं होतं की तेथील जे काही नौदल असेल त्यांना प्रशिक्षण भारत देईल देईल तर त्या आधारावरती या अग्रीमेंटच्या आधारावरती भारतीय नौदलाचा पहिला प्रशिक्षण तापा जो तो दा आहे तो टांझानियाला गेले गेलेला आहे टांझानियामधील दारेसलाम आणि झांझीबार या ठिकाणी चौदा ऑक्टोंबरपासून सतरा ऑक्टोंबरपर्यंत काय केलं जाणार तर ट्रेनिंग दिलं जाणार आहे कोणते कोणती जहाजे गेलीत बघा जहाजांची नावं पण माहिती असून ते तीर सुजाता शार्दूल आणि जे काय कोस्टगार्ड आहे भारतीय तट तटरक्षक दल जे आहे यांचं सारथी हे जहाज गेलेलं आहे प्रशिक्षण मध्ये काय शिकवलं जाणार आहे तर नेव्हिगेशन कसं करायचं जहाजांची हाताळणी कशी करायची आणि अभियांत्रिकीविषयी इतर प्रशिक्षण यांच्या मार्फत दिलं जाणार आहे ठीक आहे त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट काय आपण बघू चला तर सौरभ गांगुली जे आहे गांगुली एक मिनिट थोडं गांगुली जे आहेत यांना बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलेले आहेत बी सी ही एक स्वायत्त संस्था आहे ॲटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे ही सरकारच्या नियंत्रणाखालीलच राहते फक्त ॲटोनॉमस आहे याचे रुल्स रेग्युलेशन काय तर वेगवेगळे आहेत बी सी सी चे वेगळे आहेत म्हणजे नॉन कॉन्स्टिट्युशनल नॉन स्टॅट्युटरी बॉडी असं म्हटलं जातं याला चौथा मुद्दा दिलेला आहे बघा आता जर नोबेल पारितोषिक आपल्याला माहिती आहे डिक्लेअर केलेले दोन हजार एकोणीसच्या अर्थशास्त्रामधील अभिजित सेन बॅनर्जी यांना भेटलेलं आहे पण त्याच्यावरती तर मी डिस्कशन करणारच आहे पण त्याच्या अगोदर भारतीय व्यक्ती त्याचबरोबर इंडियन ओरिजिन ज्या व्यक्ती आहेत त्यांना नोबेल पारितोषिक कोणाकोणाला भेटलेला आहे भारतामध्ये पहिलं नोबेल पारितोषिक जे भेटले तर एकोणीशे तेरामध्ये रवींद्रनाथ टागोर यांना साहित्यामधलं भेटलेलं आहे गीतांजली या त्यांच्या साहित्यासाठी एकोणीसशे तेरामध्ये साहित्यातील नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं आहे एकोणीसशे तीसमध्ये मध्ये सी व्ही रमन यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं आहे रमन इफेक्टचा त्यांनी शोध लावला होता त्या आधारावरती भौतिकशास्त्रामधील त्यांना कोणतं तर एकोणीशे तीसचं नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं आहे चंद्रशेखर व्यंकट रमन त्यांचं नोंद एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये हरिगोविंद खोराना यांना वैद्यकीय शास्त्रामध्ये जे नोबेल पारितोषिक दिलं जातं मेडिसिनमधील ते मेडिसिन मेडिसिनमधील नोबेल पारितोषिक त्यांना देण्यात आलेलं आहे एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये मदर तेरेसा यांना शांततेच्या बाबतीमध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं आहे एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना भौतिक शास्त्रामधील नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं आहे इंडियन ओरिजिन आहेत बघा हे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अमृत्य सेन यांना अर्थशास्त्रामधील नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं आहे दोन हजार नऊ व्यंकट रमण यांना रसायनशास्त्रामध्ये केमिस्ट्रीमधील नोबेल पारितोषिक दोन हजार नऊ ला देण्यात आलेलं आहे दोन हजार चौदा मध्ये कैलास सत्यार्थी आणि आणखी एक कैलास सत्यार्थी यांना शांततेचा पुरस्कार जो आहे नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे त्याचबरोबर त्यांच्याबरोबर जे आणखी एक व्यक्ती होती पाकिस्तानची मलाला इसुफ झाई की जे सतरा अठरा एकोणीस वर्षाची जी, एक, जी मुलगी आहे त्यांनाही देण्यात आलेली आहे बघ मुलगी असे तरी असाधारण कार्य आहे त्यांचं तालिबान विरुद्ध लढा दिलेला होता बरंच काही डोक्यामध्ये त्यांना गोळी घालण्यात आली ताली होती तालिबानच्या मार्फत ऑपरेशन करून एकदम व्यवस्थित असणारी व्यक्ती आणि एकदम प्रामाणिक असणारी व्यक्ती यांना शांततेचा पुरस्कार देण्यात दे, आले आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये मला लिस्युफ झाई त्याचबरोबर काहीला सत्यार्थी शिक्षण आणि जे अनाथ बालकं वगैरे आहेत मुली आहेत त्यांच्यासाठी ही संस्था काम करत आहे आणि दोन हजार एकोणीसचा नोबेल पारितोषिक अर्थशास्त्रातला कोणाला देण्यात आला तर अभिजित सेन बॅनर्जी किंवा अभिजित बॅनर्जी यांना देण्यात आलेला आहे आता इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा की अर्थशास्त्रामधील नोबेल पारितोषिक जे दोन देण्यात आलेले आहेत पहिला कोणाला दिला अमृत सेन दुसरा कोणाला देण्यात आला तर अभिजित बॅनर्जी यांना देण्यात आलेला आहे नेक्स्ट वैद्यकीय शास्त्रामधील हरि हरिगोंद खुराना यांना देण्यात आले फिजिक्समध्ये दे किती जणांना देण्यात आलं दोघ आहेत भारतीय एकोणीशे तीसचा चा सी व्ही रमनचा आणि त्याचबरोबर एकोणीशे त्र्याऐंशी त्र्याऐंशीचा सुब्रमण्यम चंद्रशेखरचं आता याचं जर तुम्ही टोटल मेजले असे मोजून काढले तर किती होत आहेत टोटल मोज मेजले नाही सॉरी मोजले तर किती होत आहेत थोडं गावठी आहे आहे तर आहे एक रवींद्रनाथ टागोर दोन चंद्रशेखर व्यंकटरमन तीन हरिगवन खुराना चार मदर तेरेसा पाच सुब्रमण्यम चंद्रशेखर सहा अमृत सेन सात व्यंकटरमन रामकृष्णन आठ कैलास सत्यार्थी नऊ अभिजित बॅनर्जी आता थोडं आपण अभिजित बॅनर्जी यांच्याविषयी बघू अभिजित बॅनर्जी यांना दोन हजार एकोणीसचा नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं आहे कशावरती त्यांनी रिसर्च केला तर वर्ल्ड पॉवर्टी जी आहे जागतिक दारिद्र्यता जी आहे या वर्ल्ड पॉवर्टीवरती त्यांनी काय केलेलं आहे तर, के तर रिसर्च केलेला आहे थेसिस लिहिला की जागतिक दारिद्र्याचं प्रमाण कशा पद्धतीने केलं जाऊ शकतं जागतिक गरिबी कशी कमी केली जाऊ शकते याच्यावरती त्यांनी काय केलं होतं रिसर्च केला होता आणि त्या आधारावरतीच त्यांना दोन हजार एकोणीसचा अर्थशास्त्रातला नोबेल पारितोषिक देण्यात आलेला आहे त्यांचा जन्म बघा एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे एक रोजी कलकत्ता या ठिकाणी झाला होता एकोणीसशे एक्क्याऐंशी म्हणजे अर्थशास्त्रामध्ये त्यांचं बीएससी झालं होतं बीएससी आहे का बी ए आहे थोडा प्रॉब्लेम आहे बघा काही ठिकाणी काही याच्यामध्ये बीएससी दिलेलं आहे काही ठिकाणी बी ए म्हटलेलं आहे इट्स ओके तर अर्थशास्त्रामधील बी एस सी झाली किंवा बी ए बी ए झालेले आपण दोन्ही लक्षात ठेवू एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये अर्थशास्त्रामध्ये त्यांचं एम ए झालेलं आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये पी एच डी झाली बघा हॅवर्ड युनिव्हर्सिटीच्या मार्फत दोन हजार नऊमध्ये मध्ये इन्फोसिसचा त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे दोन हजार बाराचा जेराल्ड लोप अवॉर्ड जो आहे पॉवर इकॉनॉमिक्स या त्यांच्या पुस्तकासाठी देण्यात आलेला आहे कोणता तर पॉवर पॉवर नाही सॉरी पॉवर्टी इकॉनॉमी असणार आहे पॉवर्टी इकॉनॉमिक्स या पुस्तकासाठी देण्यात आलेलं आहे सध्या एम आय टीमध्ये मध्ये ते काय करत आहेत तर प्राध्यापक म्हणून काम करत आहेत ठीक आहे त्यांना एकट्यान नोबेल पारितोषिक भेटलेलं आहे का नाही त्यांच्याबरोबर आणखी दोन व्यक्ती आहेत एक म्हणजे त्यांची पत्नी इस्त इस्तर डफलो आणि दुसरं आहे ते मायकल क्रेमर या दोघांना पण देण्यात आलेले आहेत बघा इस्तर डफलो आणि मायकर क्रेमर ठीक आहे त्यांची एक संस्था आहे त्या संस्थेचं नाव आहे अब्दुल लतीफ जमील पॉवर्टी लॅब अॅक्शनच्या संस्थे जे काय ते संस्थापक आहेत म्हणजे ह्या सर्व डिटेल्स तुम्हाला एका क्वेश्चनमध्ये देतील आणि त्या क्वेश्चनमध्ये हे पहिला ऑप्शन दुसरा ऑप्शन तिसरा देतील एक दोन तीन एक चार पाच असे बरोबर आहेत असं म्हटलं जाऊ शकतं त्यामुळे ह्या फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्स रटाव्याच लागतील त्याच्यासाठी कोणताही दु, दु, दु दुसरा ऑप्शन नाहीये ठीक आहे नेक्स्ट पॉइंट बघू काय आहे तो हगिबियस जे वादळ आहे चक्रीय वादळ यांनी जपानला खूप मोठा तडाखा दिलेला आहे बघा याच्या अगोदर पण आपण याच्यावरती डिस्कशन केले एकोणीशे अठ्ठावन्नच्या जे काही वादळ आलं होतं तेव्हापासूनच आत्ताचं सर्वात मोठं वादळ आहे असं म्हटलं जातं आहे बघा दोनशे सोळा किलोमीटर पर अव्हर याचं काय तर स्पीड आहे नेक्स्ट पॉईंट काय आहे मरी मरियम थ्रिसिया मरियम थ्रिसिया यांना धर्मगुरू पोप फ्रान्सिस कोणते धर्मगुरू आहेत तर ख्रिश्चन धर्मगुरू आहेत पोप पोप फ्रान्सिस आत्ताचे पोप आहेत बघा पोप जे आहेत ख्रिश्चनचं जे काही आपण म्हणू की ठिकाण जे मेन ठिकाण कोणतं तर व्हॅटिकन सिटी आहे व्हॅटिकन सिटी कुठे आहे तर इटली या ठिकाणी आहे हा एक देशच आहे बघा व्हॅटिकन सिटीचा तर या पोप फ्रान्सिस यांच्या मार्फत मरियम यांना संत ही उपाधी देण्यात आलेली आहे ही मरणोत्तर देण्यात आलेली आहे बघा त्र्याण्णव वर्षांनंतर त्यांना संत ही उपाधी देण्यात आलेली आहे नेक्स्ट पॉइंट काय बघा जागतिक वर्ल्ड बँकेच्या मार्फत भारताच्या जीडीपीचा वृद्धी दर दोन हजार एकोणीस वीसचा सहा टक्के राहील असं त्यांनी काय केलं तर वर्तवलेलं आहे बघा बऱ्याच संस्थांनी म्हणजे भारताचा जीडीपीचा वृद्धी दर किती आहे ते सांगितलेलं आहे बट ज्या मोठ्या मोठ्या संस्था आहे आरबीआयने किती सांगितलं जागतिक बँकेने किती सांगितलं त्याचबरोबर आर जागतिक नाणेनिधींना किती सांगितलेलं आहे म्हणजे किती टक्के असेल जी डी पीचा वृद्धी दर भारताचा हे फक्त आपल्याला मेन मेन लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट पॉईंट काय बघा व्हॉट्सअपच्या मार्फत यू पी आय पेमेंट सर्व्हिस लवकरच सुरू केली जाणार आहे बघा व्हॉट्सअपच्या आपल्या देशामध्ये चाळीस करोडच्या आसपास काहीतरी युजर आहेत जर समजा व्हॉट्सअपच्या मार्फत पी आय म्हणजे जसं भी आपण भीम ॲप वापरतो गुगल पे वापरतो फोनपे वापरतो तशाच प्रकारचं व्हॉट्सअप पे पण आता चा चालू होणार आहे आणि हा व्हॉट्सअपला फायदा होणार आहे फक्त हे जे काही गुगल पे आहे किंवा फोनपे आहे किंवा इतर जे असतील त्यांना एक गोष्ट सांगितलेली आहे जरी की जरी तुम्ही आयच्या मार्फत पेमेंट सर्व्हिसचं एक असं म्हणू की इंटरफेस जरी तयार केला असला इंटरमिडिएट म्हणून काम करत असला मध्यस्थ म्हणून काम करत असला तर याचा जो डेटा आहे विदा जो आहे तो तुम्हाला भारतामध्ये स्टोअर करावा लागेल का स्टोअर करावा लागेल कारण प्रायवसीचा मुद्दा आहे आणि प्रायव्हसीच्या मुद्द्याला विचारात घेऊन बघा फेसबुकने डेटामध्ये लिक केला होता फेसबुकच्या डेटामुळे ब्रिटनमध्ये बरेच प्रॉब्लेम झाले होते रशियामध्ये झाले होते अमेरिकेमध्ये झाले होते त्यामुळे हा डेटा जो आहे व्हॉट्सअपचा गुगल पेचा वगैरे फोनपेचा जो आहे तो डेटा भारतामध्येच सेव्ह करायचा आहे का सेव्ह करायचा आहे कारण या आय पेमेंटसाठी युनिफाईड पेमेंट इंटरफेस जो आहे याच्यासाठी तुमचा आधार नंबर द्यायला लागतो तुमचा बँक अकाउंट नंबर द्यायला लागतो तुमचा मोबाईल नंबर द्यायला लागतो आणि हा जर डेटा लीक झाला तर कुठेतरी भारताच्या जे काही प्रत्येक व्यक्तीची प्रायव्हसी लीक होऊ शकते त्यामुळे हा डेटा तुम्हाला काय करावं लागेल तर भारतामध्ये स्टोअर करावा लागेल अशी एक भारत सरकारच्या मार्फत अट सांगितलेली आहे फक्त त्याच्यासाठी एक प्रॉपर एन्व्हायरमेंट नाही आहे म्हणून तर व्हॉट्सअपनं अजून दोन ते तीन महिने हे जे काही आय पेमेंट सर्व्हिसची सुरुवात करायची दोन ते तीन महिने पुढे एक्सटेंड केलेली आहे नेक्स्ट काय बघा भारताची राजधानी दिल्ली बघा आता नेहमीचं वातावरण टाईपमध्ये असंच होतं बघा येथील वातावरण खूप दूषित झालेले आहे एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे ए क्यू आय जो आहे तो किती तीनशे सत्तावन्नच्या वरती गेलेला आहे आता एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे तो एअर क्वालिटी इंडेक्स मोजला जातो कशा आधारावरती एअर क्वालिटी इंडेक्स मोजला जातो बघा मी इथं खाली एक्सप्लेन करतो ए कु ए क्यू आय असं मी शॉर्ट लिहितो तर कार्बन मोनोऑक्साईड नायट्रोजन ऑक्साइड पर्टिक्युलेट मॅटर मॅटर जे आहेत टू पॉईंट फाईव्ह आणि पर्टिक्युलेट मॅटर टेन पी एम टेन पी एम टू पॉईंट फायू हे हवेमध्ये किती प्रमाणामध्ये आहेत त्याच्यानुसार एअर क्वालिटी इंडेक्स ठरत असतो ज्यावेळेला एअर क्वालिटी इंडेक्स झिरो पासून पन्नास पर्यंत असतो त्यावेळा हवा खूप काय शुद्ध आहे चांगली आहे असं म्हटलं जातं गुड क्वालिटी आहे असं म्हटलं जातं ज्यावेळेला एअर क्वालिटी इंडेक्स एक्कावन पासून शंभर पर्यंत असतो त्यावेळेला समाधानकारक हवा आहे सॅटिस्फाय फॅक्टरी अशी हवा आहे असं म्हटलं जातं ज्यावेळा एअर क्वालिटी इंडेक्स एकशे एक, एक पासून दोनशे पर्यंत असतो त्यावेळेला मॉडरेट मध्यम प्रकारची हवा आहे म्हणजे चांगली पण नाही आहे जास्त जास्त वाईट पण नाही आहे दोनशे पासून तीनशे पर्यंतची हवा असते हवेमध्ये हे जे काही वरचे पर्टिक्युलर मॅटर आणि कार्बन मोनॉक्साइड वगैरे राहतं तर खूप पुअर क्वालिटीची हवा आहे असं म्हटलं जातं आणि तीनशे एक पासून चारशे एक पर्यंत किंवा चारशे पर्यंत राहतं त्यावेळेला खूप असे सेव्हिअर कंडिशन आसे <coughs> में एर देते का कि में आहे खूप असं विचित्र हवा आहे असं म्हटलं जातं आणि आत्ता बघा दिल्लीमध्ये किती आहे तर तीनशे सत्तावन्न एअर क्वालिटी इंडेक्स आहे म्हणजे तुमच्या लक्षात येते का की दिल्लीमधली जी हवाई किती प्रदूषित आहे आणि अबाऊ चारशे असेल तर बाहेर येऊन श्वास घेणं हे खूप घातक ठरू शकतं कारण पॉयझनस गॅसेस जे आहेत हे तुमच्या शरीरावरती काहीतरी वाईट इम्पॅक्ट करू शकतात ठीक आहे अशा पद्धतीने एअर क्वालिटी इंडेक्स मोजला जातो नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा बांगलादेशमधील रोहिंग्या यांचा महत्त्वाचा मुद्दा किंवा रोहिंग्या इश्यू आहे बघा बांगलादेशमध्ये याचा मुद्दा काय आहे तर रोहिंग्या ही एक मुस्लिम कम्युनिटी आहे मुस्लिम जमात आहे की जी म्यानमार्कमध्ये आहे कोणत्या देशामध्ये म्यानमार्क या देशामध्ये आहे आणि या देशामधून त्यांना काय करण्यात आले तर हकलण्यात आलेलं आहे म्यानमार्क मधील एक रखाईन नावाचा प्रांत आहे रखाईन स्टेट आहे रखाईन रक्कायन स्टेट आहे या स्टेट स्टेटमधून काय करण्यात आले तर रोहिंग रोहिंग्यांना बाहेर हकलून लावण्यात आलेले आहेत मग हे रोहिंग्या कुठे आलेले तर बांगलादेशमध्ये आलेले आहेत आणि बांगलादेशमध्ये नियर अबाउट सहा ते सात लाख रोहिंग्या आहेत त्याचबरोबर तिथून भारतात ही चाळीस हजारच्या आसपास रोहिंग्या आलेले आहेत आता भारत सरकारच्या मार्फत या रोहिंग्यांना परत पाठवण्याचं प्रयोजन केलेलं आहे त्याचबरोबर बांगलादेशमधील पण जे काही सहा ते सात लाख रोहिंग्या आहेत यांनाही परत पाठवलं जाणार आहे म्यानमार्कमध्ये पण मुद्दा हा आहे की म्यानमार्कमध्ये जे काही बौद्धिस्ट कंट्री आहे बघा म्यानमार्क आणि जे काही रोहिंग्या मुस्लिम आहेत हे रोहिंग्या मुस्लिम बँक म्यानमार्कमध्ये नको आहे असं काय कोणाच्या मार्फत म्हणलं जाते तर बौद्धिस्ट कम्युनिटीच्या मार्फत म्हणलं जात आहे मग याच्यातून मुस्लिम आणि बौद्ध कंट्रीज याच्यामध्ये म्यानमार्कमधील बौद्ध लोक आहेत यांच्यामध्ये वाद चालू आहे आणि त्यामुळेच ते काय करतात तर विरोध करतायत आता बघूया याच्यावरती कसा तोडगा काढला जात आहे भारत तरी चाळीस हजार रोहिंग्यांना परत पाठवणार आहे काही लोकांना पाठवायला पण त्यांनी सुरुवात केलेली आहे ठीक आहे थोडं माहिती असून दे रोहिंग्या कम्युनिटी ही कुठे आहे तर म्यानमार्कमध्ये मुस्लिम कम्युनिटी आहे म्यानमार हा देश बौद्धिस्ट कंट्री आहे बुद्धिस्ट कंट्री आहे पण इथं मुस्लिम आणि बुद्धिस्ट यांच्या वादामुळे काय झालेलं आहे की रोहिंग्याने तिथून हकलून लावणं जात आहे ठीके? ते रोहिंग्या बांगलादेशमध्ये येत आहे त्याचबरोबर भारतामध्ये थायलंडमध्ये जात आहे ठीक आहे त्याच्यानंतर नागरिकत्व कायदा सुधारणा जे आहे दोन हजार सोळाचा कायदा आहे बघा नागरिकत्वाचा कायदा आहे त्याच्यामध्ये सुधारणा केली दोन हजार सोळाला त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेले बघा अफगाणिस्तान बांगलादेश आणि पाकिस्तान या तिन्ही देशांच्या मधून हिंदू सीख बौद्ध जैन पारशी आणि ख्रिश्चन या धर्मातील लोक बेकायदेशीर आले असतील तरीही त्यांना भारतीय नागरिकत्व दिलं जाईल असं म्हटलेलं आहे एक लक्षात तुम्हाला काय ठेवायचं अफगाणिस्तान बांगलादेश आणि पाकिस्तान कोणते धर्मीय लोक हिंदू सीख बौद्ध जैन पारशी आणि ख्रिश्चन म्हणजे मुस्लिम सोडून कोणीही इनलिगल बेकायदेशीर भारतामध्ये आले असतील तर त्यांना भारतीय नागरिकत्व दिलं जाईल असं म्हटलेलं आहे नागरिकत्व कायदा सुधारणा दोन हजार सोळामध्ये नेक्स्ट कमिटी आहे बघा बिमल जालना कमिटी स्थापनकासाठी केली होती तर इकॉनॉमिकल कॅपिटल फ्रेमवर्क साठी करण्यात आली होती आणि या बिमल जालना कमिटीच्या शिफारशीच्या मार्फतच बघा समितीच्या शिफारशीच्या मार्फतच आरबीआयने जी काही अतिरिक्त निधी जो आहे एक लाख श्यात्तर हजार करोडचा भारत सरकारला दिलेलं आहे कशासाठी साठी दिलेलं आहे तर भारत सरकारला आर्थिक मदतून बाहेर काढण्यासाठी देण्यात आलेला आहे नेक्स्ट पॉईंट काय बघा महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त कोण आहेत तर यू पी एस मदान हे महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून निवडण्यात आलेले आहेत राज्य निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये भारतीय संविधानातील कलम दोनशे त्रेचाळीस के आहे लक्षात ठेवा आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये तीनशे चोवीस कलम आहे हे लक्षात असून दे ठीक आहे नेक्स्ट पॉईंट भारत अमेरिकेकडून आपाचे हेलिकॉप्टर आठ खरेदी करणार आहे हे अपाचे हेलिकॉप्टरची सिरीज काय आहे बघा ए एच चौसष्ट ई सिरीज काय आहे तर त्याची आहे फक्त एवढंच देतील ए एच चौसष्ट ई हे काय आहे तर हे एक अपाचे हेलिकॉप्टर आहे आणि भारत आठ अपाचे हेलिकॉप्टर अमेरिकेकडून खरेदी करणार आहे देश पण माहीत असून अपाचे हेलिकॉप्टर अमेरिकेकडून खरेदी केले जाणार आहेत जागतिक आर्थिक मंच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हटलं जातं बघा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्या मार्फत प्रवासी आणि पर्यटन स्पर्धात्मक निर्देशांक जो आहे म्हणजेच आपला जो टुरिझम जो आपण म्हणू की टुरिझम इंडेक्स जो आहे तर हा टुरिझम इंडेक्समध्ये भारताचा जो क्रमांक आहे जो चौ चौतीस नंबरचा असं सा सांगितलेले दोन हजार एकोणीसची रँक काढलेली आहे त्यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मार्फत भारताची रँक इथे चौस चौतीस नंबरची आहे आणि एकशे चाळीस देशांच्या मध्ये काढलेला आहे एक नंबरला कोणता देश आहे तर स्पेन हा देश एक नंबरला आहे भारत चौतीस नंबरला आहे एक नंबरला स्पेन आहे एकशे चाळीस देशांच्या मध्ये काढलेले आहे जागतिक आर्थिक मंच मार्फत हे काढण्यात आलेले आहेत प्रवासी व पर्यटन स्पर्धात्मक निर्देशांक ठीक आहे तर आज चौदा ऑक्टोंबर आणि पंधरा ऑक्टोबरचे करंट अफेअर्स आहेत इथून पुढचे करंट अफेअर्स आपले रेगु रेग्युलरली होतील फक्त सोमवार आणि मंगळवार थोडं बाहेर बिझी राहतो मी त्यामुळे या दिवसाचे करंट अफेअर्स लेट येतील किंवा असे एक दोन दिवसाचे एकत्रित करून तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील पण तुमच्यापर्यंत डेफिनेटली करंट अफेअर मी पोहोचवणार आहे ठीक आहे तर मी तर थांबतो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातरम